सांगली येथील नाट्य चित्रपट कलाकार तंत्रज्ञ कल्याण ट्रस्ट या संस्थेच्या वतीने रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक तर अध्यक्षस्थानी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मुकुंद पटवर्धन हे होते. प्रारंभी नटराज व धन्वंतरी पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉक्टर नाईक यांनी सांस्कृतिक क्षेत्र जोमाने कार्यरत झाले तरच कोरोनाने आलेली मरगळ दूर होईल असा विश्वास व्यक्त केला. ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार लवकरच जाहीर करण्यात येतील असे विजेतदा कडणे यांनी सांगितले. दैवज्ञ भवन येथे झालेल्या या कार्यक्रमास श्रीनिवास जरंडीकर, सनीत कुलकर्णी, भालचंद्र चितळे, विशाल कुलकर्णी, सुमित साळुंखे, सुहास पाटील, रोहन पाटील, रोहित पवार, डॉक्टर अनुराधा साळुंखे आदी सदस्य उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष विजय कडणे यांनी केले तर आभार सचिव राजेंद्र पोळ यांनी मानले. इकडे मिरजेमध्ये इंद्रधनू कलाविष्कार या संस्थेने यानिमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बालगंधर्व युवा पदार्पण पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. रंगभूमी दिनाच्या निमित्ताने आज या पुरस्काराचे वितरण मिरजेतील बालगंधर्व नाट्यमंदिरच्या प्रांगणात करण्यात आले. पार्थ निशांत घाटगे यांना मुकुंद पटवर्धन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी संयोजक धनंजय जोशी, सदानंद गोखले, पांडुरंग काकडे, वर्षा लिमये, अमोद भिडे हे मान्यवर उपस्थित होते. याचवेळी दीपावली पाडव्याच्या निमित्ताने पाडवा पहाट या भावभक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.